हेलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन लर्न एवरीथिंग ऑनलाइन। आजच्या आपल्या प्रीमियर व्हिडिओ मध्ये आपण मागे जो पार्ट सुरू केला होता 23वा, ज्याचं नाव आहे मध्यमान, जोड स्तंभालेख व वृत्तालेख, या पाठाचा भाग 2, ज्यामध्ये आपण स्वाध्याय 23.2 आज पूर्ण करणार आहोत। हा प्रामुख्याने जो स्वाध्याय आहे तो वृत्तालेख या भागावर आधारित आहे। कोणता भाग? वृत्तालेख। वृत्तालेखलाच आपण इंग्लिश मध्ये पाय चार्ट असं सुद्धा म्हणतो। यामध्ये आपली जी काही माहिती असते ती माहिती आपण एका वर्तुळाच्या रूपामध्ये अंश किंवा टक्के या भागामध्ये किंवा या रूपामध्ये मांडत असतो। आपल्याला एक माहित असणं गरजेचं आहे, प्रत्येक वर्तुळाचा जो केंद्र असतो त्या केंद्राभोवती जेव्हा एक फेरी पूर्ण होते तेव्हा 360 अंशाचा कोण होतो। तर आपण जर त्या वर्तुळाचे वेगवेगळ्या वर्तुळ पाकळ्यांमध्ये रूपांतर केले, म्हणजेच वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये रूपांतर केले, तर त्याच्या 360 अंशाच्या अंशाचे वेगवेगळे भाग तयार होतात। तर त्या प्रत्येक भागाच्या केंद्राजवळ होणाऱ्या मापाला केंद्रीय कोण म्हणतात। तर केंद्रीय कोणाचा कन्सेप्ट वापरून आपण या एक्झरसाइज मधले हे 4-5 प्रश्न पूर्ण करणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजच्या या व्हिडिओला। व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि लिंक आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करून लर्न ऑनला सपोर्ट करा। पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या समोर इथे दिसतो सर्वांना, ज्या प्रश्नात म्हणलेले की एक वस्तू तयार करण्यासाठी प्रत्येक घटकावर झालेला खर्च पुढील प्रमाणे आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता की कच्च्या मालावर 800 रुपये, मजुरीवर 300 रुपये, वाहतुकीवर 100 रुपये, बांधणी म्हणजे बांधकामावर समजा 100 रुपये आणि कर 140 रुपये असा खर्च झालेला आहे। तर या माहितीवर आधारित आपल्याला खालील 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। आवश्यक त्या ठिकाणी या प्रश्नांमध्येच आपल्याला काही सूत्र सुद्धा सांगितलेले आहेत। तर लक्षात घ्या, केंद्रीय कोणाचा माप काढण्यापूर्वी आपण या सगळ्या दिलेल्या आकडेवारीची अगोदर बेरीज करून घेऊया। तर या ठिकाणी आपण एक कॉलम वाढू ज्याचं नाव असेल एकूण, का ते तुमच्या लगेच लक्षात येईल। तर आपण या सगळ्यांची अगोदर बेरीज करून घेऊ। जसे या ठिकाणी 800 अधिक 300 अधिक 100 अधिक 100 अधिक 140, तर हे 8 आणि 3 11 12 13 आणि हे 14, म्हणजे हे 1400 झाले आणि वरचे 40, तर ही पूर्ण बेरीज होते मित्रांनो 1440। आता आपल्याकडे जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो पहा, कच्चा माल या घटकासाठी वृत्तालेखामध्ये कराव्या लागणाऱ्या केंद्रीय कोनाचे माप किती। सोपा भाग आहे तर आपण समजून घेऊ। कच्चा माल खर्च किती झालेला आहे? 800, जो तुम्हाला इथे दिसतो, आणि हा 800 रुपये खर्च एकूण किती खर्चापैकी झालेला आहे? अगदी बरोबर, 1440। म्हणून आपण एक काम करूया, 1440 एकूण आहे म्हणजेच पूर्ण वर्तुळाचं माप यालाच जर आपण विचारात घेतलं तर किती असायला पाहिजे? 360। पहा बरं असं का होतं, समजा हा तो वर्तुळ असेल, एक मिनिट, समजा हा तो वर्तुळ असेल तर या वर्तुळामध्ये मित्रांनो, एक मिनिट, जर आपण हा वर्तुळ काढला तर या वर्तुळामध्ये जे केंद्रीय कोण पूर्ण फिरेल त्याचे एकूण किती भाग केलेले आहेत? कच्चा माल, मजुरी, वाहतूक, बांधणी, कर असे एकूण 5 भाग केलेले आहेत। तर आपण समजा इथून कच्च्या मालाला सगळ्यात जास्त खर्च दाखवला तो 800, मजुरी नंबर 2 300 आहे तो थोडा कंपॅरेटिव्हली जास्त खर्च दाखवला, ठीक आहे, समजा हा मजुरीवरचा खर्च आहे। त्यानंतर वाहतुकीवर 100, बांधणीवर 100 आणि करावर 140, तर हे खर्च किती किती आहेत? 800, ठीक आहे, 300, त्यानंतर 100, परत 100 आणि 140। तर या ठिकाणी आपण असा विचार करूया की पहा, एकूण 1440 पैकी खर्च 800 झाला तर 360 अंशाला किती, या पद्धतीने याला काढता येईल। तर पहा, 1440 पैकी 800 किंवा 1440 ला 800, तर 360 अंशाला किती, सिंपल आहे। तर याच पद्धतीने आपण ह्याला सॉल्व करणार आहोत। तर एक काम करायचंय, फक्त कॅन्सलेशनची प्रोसेस आहे, हे 2 शून्य जर आपण इथून कॅन्सल केले
तर आपल्याला पुढचं काम करणं सोपं आहे. जसं 80 आहे, 80 गुणिले 360, ठीक आहे, 80 गुणिले 360 झालं आणि त्याला भाग द्यायचा आहे 144 ने. तर सिंपली आपण एक काम करू शकतो, पहा वाटल्यास तुम्ही याला 8 ने भाग द्या, 8 ने भाग दिले तर 10 होईल, पुन्हा 8 × 1 = 8 उरले 6, 8 × 8 = 64 आणि 18 × 2 = 36, इथे 20 गुणिले 10 होतात 200. तर या ठिकाणी कच्च्या मालासाठी केंद्रीय कोणाचं माप असणार आहे 200, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. आता याच पद्धतीने आपण पुढील उत्तरे काढू शकतो. जसं वाहतूक या घटकासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या केंद्रीय कोणाचे माप किती. वाहतूक पहा किती दिलेले आहे, 100, अगदी बरोबर. 100 किती पैकी, 1440 पैकी. तर तीच प्रोसेस करूया आपण, काय करावं लागेल बघा, 100 किती पैकी, 1440 पैकी, तर 360 पैकी किती, संपलं. तर या ठिकाणी तुम्ही हे दोन पार्ट सोडू शकता, तुम्ही 12 ने भाग देऊ शकता, जसे इथं 12 × 36 म्हणजे 30 येईल आणि 12² = 144 असतो म्हणजे 12 ने भाग जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला सापडेल पहा 300/12, ठीक आहे. तर बघा 12² = 24 उरले 6, 12 × 5 = 60, तर 25 अंश, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. चला येते लक्षात. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यानंतर पहा, सॉरी, हा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो. कच्चा माल व बांधणी या घटकांच्या केंद्रीय कोणाच्या मापांचे गुणोत्तर किती. दोघांची मापे काढूया आणि त्यांचा रेशो घेऊया, म्हणजे गुणोत्तर घेऊया. कच्चा माल पहा किती दिसतो आपल्याला, कच्चा माल 800 आहे, ज्याचं केंद्रीय कोणाचं माप आपण ऑलरेडी काढलेलं आहे पहिल्या प्रश्नात 200, म्हणजे केंद्रीय कोणाचं माप आपण घेऊ इथे 200. कोणासाठी, कच्च्या मालासाठी. तर आपल्याला रेशो काढायचा, म्हणून आपण एक काम करू, इथं लिहू कच्चा माल आणि त्याचा रेशो कोणासोबत घ्यायचा आहे, बांधणी सोबत, ठीक आहे. कच्चा माल 800, बांधणी किती आहे पहा बरं, अगदी बरोबर, बांधणी 100 आहे, खर्च पहा 100 आहे. आता 100 साठी आताच आपण दुसऱ्या प्रश्नात केंद्रीय कोण किती काढला, 25, तर याचाही 25च राहणार, म्हणून 800/25 किंवा 800 आणि 25 गुणोत्तर घ्या. तर किती येईल पहा बरं, तुम्ही याला हळूहळू 5 ने भाग देऊ शकता किंवा डायरेक्ट 25 नेही देऊ शकता, ठीक आहे. तर बघा 5 ने दिलं तर 5 × 5 = 25, पुन्हा 5 × 1 = 5, 5 × 6 = 30 आणि इथं आले 0. आता याला सरळ तुम्ही 5 ने भाग देऊ शकता, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, उरला 5² = 10, ठीक आहे. एक मिनिट, पहा, सॉरी, आपण इथं 800 घेतलं ना, इथं 200 घेणं अपेक्षित आहे, सो सॉरी. तर इथं 200 अंश आहे आणि बांधणीसाठी किती आहे, 25, सॉरी, आपण त्याचं 800 रुपये खर्च घेतला, आपल्याला केंद्रीय कोण घ्यायचा होता. तर 25 × 25 = 25, 8 × 200, म्हणून याचं उत्तर येईल 8 × 1, ओके. तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चला या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो. आता मला अपेक्षा आहे की हे प्रश्न कसे सोडवायचे याची तुम्हाला कल्पना नक्की झाली असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथे ऑलरेडी आपल्याला केंद्रीय कोणांची माप वृत्तालेखामध्ये ऑलरेडी काढून दिलेली आहेत, जसे 108 अंश 45 35 12 आणि 160, वेगवेगळ्या खेळांवरचा खर्च इथे दिलेला आहे. आता फुटबॉलवर केलेली जी खर्चाची रक्कम आहे ती 9000 रुपये आहे, हे मात्र आपल्याला दिलेली माहिती आहे, ठीक आहे. ते काम करू, खेळावर एकूण किती खर्च रक्कम केली. तर तुम्ही एक साधा विचार करू शकता, तुम्ही कुठल्याही एका खर्चाच्या रकमेवरून एकूणची रक्कम काढू शकता, जसं यांनी ऑलरेडी तर करून दाखवलेलं आहे. पहा, समजा खेळावर, सर्व खेळांवर केलेली रक्कम ही ₹1 आहे, ठीक आहे. तर एक्स म्हणजे पूर्ण रक्कम आहे, म्हणून आपण पूर्ण एक्सला काय मानतोय, 360 अंश,
ठीक आहे, त्याचा एक्स म्हणजे पूर्णता, पूर्णता केंद्रीय कोन किती होतो 360 अंश होतो. फुटबॉलसाठी किती आहे, फुटबॉलसाठी आपल्याला बघा या ठिकाणी दिलेला आहे 45 अंश. सिंपल आहे. तर तुम्ही असंही म्हणू शकता 360 पूर्ण असताना 45 अंश. तर मग एक्स पूर्ण असताना खर्च किती दाखवलेला आहे, 9000. तर तुम्हाला करायचं काय या ठिकाणी, 360 गुणिले 9000. पहा इथे तुम्हाला 360 गुणिले 9000 भागिले 45 करायचे. ही येईल आपली एक्स ची किंमत जी इथं ऑलरेडी काढून दिलेली आहे 72000. तुम्ही ही सरळ काढू शकता, 45 2 90 36 2 72 या पद्धतीने पण काढू शकता आणि इथे दिले ते काढू शकता. म्हणजे पूर्ण खर्च आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 72000 रुपये. आता काम सोपं आहे. हॉकीवर किती खर्च रक्कम केली पहा. हॉकीसाठी केंद्रीय कोणाचं माप किती आहे, 108 अंश. तर पहा हॉकीवरचा खर्च काढणं सोपं झालं आता. कारण पहा जर 108 अंश हॉकीसाठी 360 पैकी आहे, ठीक आहे, 360 पैकी 108 आहे, तर आपल्याला हॉकीवरचा जो खर्च आहे तो किती पैकी काढावा लागणार आहे, एकूण खर्चापैकी, जो एकूण खर्च 72000 आहे. म्हणून 360 पैकी 108, तर 72000 ला किती, या पद्धतीनेच काम करायचं आपल्याला. बघा 12 9 108 पुन्हा 12 3 36 इथं आलं 30, हा 0 जाऊ द्या, 3 ने भाग द्या, 3 3 9, 3 2 6, 7 3 21, 21600 रुपये याला पूर्ण कॅल्क्युलेट केल्यावर येतं. आणि तो आहे आपला पर्याय क्रमांक 4. क्लिअर, गुड. पुढचा प्रश्न, क्रिकेटवर किती खर्च रक्कम केली. आता तुम्ही निश्चित काढू शकता क्रिकेटचा केंद्रीय कोण पहा किती आहे, 160 अंश. किती पैकी, 360 पैकी पहा, 360 पैकी 160, तर 72000 ला किती, तेच काम करायचंय. क्रिकेटचा खर्च निघून जाईल. जसं हे 2 कॅन्सल करा, पुन्हा 36 2 72 वरचे 3 0 आले आणि ते 16 2 32 वरचे 3 0 आले, तर क्रिकेटवरचा खर्च तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल 32000 रुपये झालेला आहे. आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, बास्केटबॉल पेक्षा टेनिसवर किती अधिक खर्च रक्कम केली. तर आधी बास्केटबॉलचा खर्च काढून घ्या. बास्केटबॉलला 12% केलेला आहे. चला इथे पाहू आपण बास्केटबॉल, बास्केटबॉलचा खर्च काढूया. पहा बास्केटबॉल काय केलेला आहे, 360 पैकी 12, तर 72000 ला किती, तेच काम करायचंय. इथे तुम्ही आत्ताच केलेला आहे पहा, 360 ला जेने भाग दिला आपण तर 2000 येतं. म्हणजे बास्केटबॉलवरचा खर्च झालेला आहे 24000. आणि त्याच्यानंतर टेनिस म्हटलेलं आहे, टेनिस, टेनिसवर किती खर्च झाला, 360 पैकी टेनिस आहे 35, तर 72000 ला किती, एवढंच काढायचं आपल्याला. तर परत इथे किती येणार, हे 2000, ठीक आहे. आता पहा हा 2000, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जर 2000 आलेलं असेल, एक मिनिट, 35 अंश आहे 360 पैकी, तर 72000 ला किती, एक काम करा हे 2 कॅन्सल करा, 36 2 72 हे 200 येतं आणि 35 2 70, ओके 7000 येतं. ठीक आहे, हा 7000 रुपये खर्च झाला टेनिसवर. आणि क्रिकेटवर किती झाला होता, बास्केटबॉलवर किती केला होता आपण, एक मिनिट इथे चेक करून घेऊ थोडस. हे 2 जर कॅन्सल केले, ठीक आहे 2400 येतं हे, सॉरी, तर 7000, 7000 आणि वरचा 2400. तर आपल्याला हेच म्हणलंय बास्केटबॉल पेक्षा टेनिसवर किती जास्त रक्कम खर्च झाली. तर 7000 मधून 2400 मायनस करा, फरक निघून येईल. तर तो आपल्याला जो भाग येतो 4600 येतो. आणि म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, या पद्धतीने तिसरा प्रश्न आपल्या समोर दिसतो, ते पण असंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आय होप
तिसरा प्रश्न मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून सोडतोय, तो तुम्ही नक्की करून पहा। चला आता आपण या ठिकाणी चौथ्या प्रश्नाकडे जाऊ। चौथ्या प्रश्नामध्ये इथे एक वृत्तालेख दिलेला आहे ज्याच्यात केंद्रीय कोनांचे माप आहेत गणिताला 120 अंश, विज्ञान 90, मराठी 72 आणि समाजशास्त्र 78 अंश। ठीक आहे, तर इथे आपल्याला असं विचारलेलं आहे की एकूण 600 पैकी हे गुण आहेत, म्हणजे टोटल 600 आहे, हे लक्षात ठेवायचं। तर विज्ञान विषयात किमान, सॉरी, कोणत्या विषयात त्याला किमान गुण मिळाले आहेत? आता सगळ्यात कमी गुण कसे ओळखायचे? सिंपल आहे, सगळ्यात कमी गुण म्हणजे ज्याचं केंद्रीय कोणाचं माप सगळ्यात कमी त्याला सगळ्यात कमी गुण असतील, हो की नाही? मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौथ्या प्रश्नामध्ये कोणत्या विषयात कोणत्या विषयात कमाल गुण मिळाले, कमाल म्हणजे सगळ्यात जास्त। तर तुम्हाला इथे दिसत असेल कमाल म्हणजे ज्याचं सगळ्यात जास्त केंद्रीय कोणाचं माप 120 अंश आहे गणित, म्हणून कमाल गुण गणित विषयात मिळाले। किमान गुण कशात मिळाले? निश्चितच ते मराठीत मिळाले, कारण मराठीचं केंद्रीय कोणाचं माप सर्वात कमी आहे 72 अंश, म्हणून पर्याय क्रमांक 3। त्याला गणित या विषयात विज्ञानपेक्षा किती अधिक गुण मिळाले? आता एकूण 600 गुणांपैकी आपण काढतोय हे लक्षात घ्या, तर 360 पैकी गणित किती आहे? 120। तर 600 पैकी किती असणार? हे गणिताचं माप येईल, हो की नाही? तर बघा 12 3 36, 3 2 600, म्हणजे गणित विषयात त्याला 200 गुण मिळाले। आणि आता विज्ञान मध्ये किती मिळाले असतील? पहा, विज्ञानचं केंद्रीय कोणाचं माप किती आहे? 90। तर 360 पैकी 90, तर 600 पैकी किती? तर 9 4 36, 4 1 4, 5 6 4 5 20। झालं तर 200 आणि 150 यातला फरक काढा, तर गणित विषयात विज्ञानापेक्षा 50 गुण जास्त मिळाले, कारण 200 - 150 50 येत, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। मराठी विषयात त्याला किती गुण मिळाले आहेत त्याच पद्धतीने काढा। पहा, मराठीचं केंद्रीय कोणाचं माप किती आहे मित्रांनो? 72 अंश, म्हणजे 360 पैकी 72, तर 600 पैकी किती? क्लिअर आहे? चला बघा, 36 1 36, 36 2 72, 2 5 10 आणि 12 5 60, तर 120 गुण त्याला मराठीमध्ये मिळाले, म्हणून पर्याय क्रमांक 3। आता याच पद्धतीने पाचवा प्रश्न काय म्हणतो? एका शाळेतील विद्यार्थ्यांनी 5 जून या पर्यावरण दिनी लागवड केलेल्या वृक्षांची संख्या पुढे दाखवली आहे, उत्तरे द्या। तोच प्रकार करायचा आहे, कोणत्या वृक्षाची लागवड सर्वात जास्त झाली आहे? परत पहा, सर्वात जास्त लागवड झालेला वृक्ष कोणता? तर ज्याचं सगळ्यात जास्त माप आहे तो वड आहे 140, म्हणून पर्याय क्रमांक 4। सर्वात कमी लावलेल्या व जास्त लावलेल्या वृक्षांची एकूण संख्या किती? सर्वात कमी लावलेले वृक्ष कोणते? पहा, पिंपळ। तर तुमच्या लक्षात येईल 360 पैकी 55 आहे पिंपळ, ठीक आहे? तर आता पहा, वृक्षांची एकूण संख्या विचारलेली आहे, ठीक आहे? इथे केंद्रीय कोणाचं माप न देता संख्या दिली असं दिसतं। तर सर्वात कमी लावलेले 55 आणि सर्वात जास्त लावलेले 140 यांची एकूण संख्या आपल्याला विचारलेली आहे, तर आपण सरळ सरळ 140 आणि 55 ची बेरीज करूया, तर आपल्याला उत्तर सापडेल 195। इथे केंद्रीय कोणाचं माप असं दिलेलं नाहीये, सरळ इथे संख्याच दिलेली आहे, म्हणून हा प्रश्न खूप सोपा झाला। पर्याय क्रमांक 3, 195। सुबावळीच्या झाडांची संख्या पिंपळाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहे? सुबावळीची झाड 75 आहेत आणि पिंपळाची झाड 55 आहेत, तर कितीने जास्त आहे? फरक काढा, 20 ने जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। पहा, सोपे प्रश्न आहेत। आता शेवटचा, इथे मात्र अंश दिलंय, हे लक्षात घ्या। एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबींवरचा खर्च इथे दाखवलेला आहे। मासिक उत्पन्न पूर्ण आपल्याला दिलेले, एकूण दिलेला आहे, एकूण एकूण महत्वाचा असतो, तरच आपण केंद्रीय कोणावरून उत्तर काढू शकतो। 23,400 रुपये एकूण उत्पन्न आहे त्या कुटुंबाचं। तर बघा, ए म्हणजे शिक्षण आहे, एला आपण शिक्षण म्हणूया, ठीक आहे?
बी इतर खर्च, बी इतर खर्च आहे, सी म्हणजे कपडे, कपड्यांवरचा खर्च आहे, आणि डी म्हणजे अन्नधान्य, अन्नधान्य यावरचा खर्च बी ने दाखवलेला आहे. तर शिक्षणावर एकूण किती खर्च झाला असं विचारलेलं आहे. तर सिंपल काम करा, शिक्षणाचं केंद्रीय माप किती आहे, 50. तर बघा 360 पैकी 50, ओके, तर एकूण 23,400 पैकी किती, एवढंच काम करायचंय. कॅल्क्युलेशन करा, सोपा आहे, भाग तुम्ही देऊ शकता, 36 ने तुम्ही याला भाग देऊ शकता, जसा की तिचा भाग देऊ शकता. पा तर इथे तुम्ही पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ह्याला कितीने भाग द्यायचा आहे, 360 ने, तर तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन नंतर उत्तर मिळतं 3,250. म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर. ठीक आहे, तुम्ही याला 12 ने भाग देऊ शकता, 9 ने पण भाग देऊन करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. 3,250. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे जात आहे. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो. आता कपड्यांवरचं काढून घ्या खर्च. कपड्यांवर 360 अंशापैकी 76 अंश, तर 23,400 ला किती, ते काम करूया. इथले 0,0 कॅन्सल करू, 9 चौक 36, 9 2 18, 9 7 54, वरचा 0. ठीक आहे, तर 4 6 24, 25 4 25, तर 76 गुणिले 65 करायचे मित्रांनो, हा खर्च येईल आपला कपड्यांवरचा. ठीक आहे, तर 76 गुणिले 65, ठीक आहे, तर हा खर्च येतो 4,940 रुपये. त्यानंतर म्हटलेलं आहे अन्नधान्य, अन्नधान्यावरचा खर्च काढा. अन्नधान्याचं माप किती आहे, 360 पैकी, 360 पैकी अन्नधान्याचं माप आहे 144, तर 23,400 ला किती, तेच करू शकता तुम्ही. परत याचं पूर्ण कॅन्सलेशन करून किती उत्तर आलं होतं, 65 आलं होतं, तर 144 गुणिले 65 करा, तर हा गुणाकार 9,360 येतो. तर किती अधिक खर्च होतो असं विचारलेलं आहे, तर 9,360 मधून कपड्यांचा खर्च 4,940 मायनस करून टाका. इथे राहिले 2, 13 तून 9 गेले 4, आणि इथे आलं 4, तर 4,420 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण 23.2 हा स्वाध्याय इथे पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ 2 वेळा पहा, सर्वांना लिंक शेअर करा, लाईक करा, आणि पुढच्या लाईव्ह साठी तयार व्हा. टिल देन, हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन, हॅव अ नाईस डे, गुड बाय.